पुणे पुढच्या घडामोडीकडे. पालघरमधील भाजपचे बंडखोर अमित घोडा 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी पालघरमधनं अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. दरम्यान कोणत्या कारणांमुळे अमित घोडा नॉट रिचेबल आहेत पाहूया आमच्या या रिपोर्टमध्ये. शिंदेच्या शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांच्यानंतर आता भाजपचे अमित घोडा 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. पालघर मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी करत अमित घोडा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. मात्र वरिष्ठांकडून समजूत काढण्यासाठी सातत्यानं फोन येत असल्यानं अमित घोडा नॉट रिचेबल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालघरचे अमित घोडा नॉट रिचेबल आहे अजूनपर्यंत. ठीक आहे, नॉट रिचेबल आहे तर त्यांना रिचेबल होतील. फोन चालू करतील. पालघरचे अमित घोडा नॉट रिचेबल आहे अजूनपर्यंत. ठीक आहे, नॉट रिचेबल आहे तर त्यांना रिचेबल होतील. फोन चालू करतील. अमित घोडा माझ्याशी बऱ्याच वेळा फोनवर बोलले, अगदी परवा दिवशी येऊन भेटून गेले. का म्हणजे फॉर्म भरायच्या अगोदर देखील ते माझ्या संपर्कात होते, फॉर्म भरल्यावर देखील संपर्कात होते. आमचा उमेदवार आहे तिकडे, कोण चांगली लढत कोण जिंकेल हे आम्ही बघून त्याप्रमाणे उमेदवार मागे पुढे करू. पालघरमध्ये महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून राजेंद्र गावित हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. मात्र भाजपच्याच अमित घोडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेकडून नरेश कोरडा हे निवडणुकीच्या मैदानात आहे. तर बहुजन विकास आघाडीकडून अशोक भोईर हे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान पालघरमधून शिंदेच्या शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना तिकीट दिल्यानंतर अमित घोडांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अमित घोडांना स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांची जाण असल्यानं तेच निवडून येणार असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी असा एक निर्णय घेतला की आपण अपक्ष ही निवडणूक लढवावी, आणि हा निर्णय जो आहे हा त्यांचा अत्यंत सुरेख आणि सुंदर आणि चांगला निर्णय आहे. कारण की स्थानिक असल्यामुळे इथले जे समस्या काय आहेत ते अमित घोडा साहेब पूर्ण त्यांना जाणकार आहे, म्हणजे आठवण आहे. त्यामुळे ते चांगल्या रीतीने ही निवडणूक लढतील आणि अवश्य 100% ही निवडणूक जिंकतील अशी आमची आशा आहे. काही दिवसांपूर्वी तिकीट कापल्यामुळे श्रीनिवास वनगा देखील नाराज होते. नाराजी व्यक्त केल्यानंतर श्रीनिवास वनगा हे 4 दिवस नॉट रिचेबल होते. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील सडकून टीका केली होती. उद्धवजी सारखा प्रामाणिक एकदा एक निष्ठ व्यक्ती दिलेला शब्द पाळतात ही माझ्या बाबतीत मला ते प्रामाणिकपणे एकनिष्ठेने मला कळतं. मी त्या उद्धवजींची माफी मागतो, देवा मला माफ करा. तू घातकी माणसांच्या सोबत गेला आणि माझा घात झाला. आज पालघर विधानसभेत किंवा डहाणू विधानसभेत तरी नक्कीच मला उमेदवारी भेटेल या आशेने होतो. आणि साहजिकच नाराज होणारच ना, आणि त्या भावनेतून जे काय बोलायचं होतं मी बोललो. आणि मी असं स्पष्ट सांगतो की मी कोणाही ठाकरे गटाकडे पण संपर्कात नव्हता. मी अजून पण कोणत्या पक्षाचे बाकीच्या पक्षाचं काम करू शकत नाही, कारण की एक निष्ठे आहे माझ्याकडे. पालघरमध्ये भाजपचे बंडखोर अमित घोडा गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहे. महायुतीमध्ये बंडखोरी केलेल्यांची समजूत काढणं सुरू आहे. मात्र उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अमित घोडा कधी रिचेबल होतात आणि ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.